कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांवर पहिल्यांदा प्लाझ्मा थेरपीचा उपचार करण्यात आला असून हा प्रयोग यशस्वी झालाय. छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालयाचे हिमॅटोलॉजिस्ट डॉ वरुण बाफना यांनी ही माहिती दिली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाच्या रक्तामधून प्लाझ्मा घेण्यासाठी छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक प्लाझ्मा थेरपीचं मशीन उपलब्ध करून देण्यात आलं, त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णाच्या रक्तामधून प्लाझ्मा घेणं शक्य होत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी या थेरपीच्या वापराला परवानगी देण्यासाठी ICMR पाठपुरावा केला होता. कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यातल्या पहिल्या रुग्णाच्या रक्तामधून प्लाझ्मा घेण्यात आला होता. हा प्लाझ्मा एका कोरोनाबाधित रुग्णाला देण्यात आला आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी संबंधित कोरोना रुग्णाचा स्वॅब घेण्यात आला. तो आता कोरोनामुक्त झाल्याचं निष्पन्न झालं आहे. आता हा रुग्ण अगदी बरा झाला असल्याचं छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालयाचे रक्तदाब तज्ञ डॉक्टर वरुण बाफना यांनी सांगितलं आहे. जरमधनं मुक्त होत आहे. एका पेशंटचं तर D3 स्वॅब निगेटिव्ह आलेला आहे. दुसरं पण क्लिनिकली बरं स्टेबल आहे. कम्पॅरेटिव्हली ऑक्सिजनची रिक्वायरमेंट आता नाही आहे. फक्त आता वॉर्डमध्ये तिने तर 7 दिवशीचा स्वॅब पाठवून त्यांचे जर निगेटिव्ह आलेला असेल तर हे आपलं प्लाझ्मा थेरपी ह्या दोन पेशंटला तर यशस्वी असं आपण बोलू शकतोय.